मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आयोगाची जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये बघा की या जाहिरातीमध्ये आठशे पदांसाठी भरती होणार आहे महाराष्ट्र सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा दोन हजार बावीससाठी तर चला बघूया या जाहिरातमध्ये काय काय सांगितलेलं आहे तर बघा महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील साव, एकूण आठशे पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा, सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा दोन हजार बावीस शनिवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातील एकूण सदतीस जिल्ह्या केंद्रावर घेण्यात येईल तर बघा अशा प्रकारची ही जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने येथे काढलेली आहे तर बघा यामध्ये सर्व माहिती यांनी इथं दिलेली आहे तर त्याला यामध्ये जे शारीरिक अहर्ता जी आहे पोलीस उपनिरीक्षकासाठी ते बघा इथं दिलेली आहे पुरुष यांच्यासाठी दिलेली आहे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर अन्वानी पायाने कमीत कमी आणि छाती न फुगवता आ... एक एकोणसी सेंटीमीटर दिलेली आहे व महिलांसाठी जी उंची आहे ते एकशे सत्तावन्न सेंटीमीटर दिलेली आहे तसेच निवड प्रक्रिया दिलेली आहे इथं इथे यांनी आणि जे परीक्षेचा टप्पा दिलेले आहे तर पूर्वपरीक्षा जी, जी आहे ती शंभर गुणांची आणि जे मुख्य परीक्षा आहे म्हणजे दुसरा टप्पा समजा ती आहे चारशे गुणांची आणि जी, जी पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्यासाठी शारीरिक चाचणी होणार व मुलाखतसुद्धा होणार तर शारीरिक चाचणीसाठी शंभर गुण आणि मुलाखतीसाठी बघा चाळीस गुण दिलेले आहेत <coughs> त्यानंतर बघा कागदपत्रे जी कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत ती कागदपत्रेसुद्धा यांनी इथे दिलेली आहेत कुठली कागदपत्रे म्हटलेलं आहे आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा तसेच वैध नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्यास पुरावा तर हे जे कागदपत्रे आहेत ते ज्यांना ज्यांना जे जे आवश्यक असतील त्यानुसार त्यांनी इथे दिलेली आहेत ते इथे अपलोड करायचे आहेत इतर फॉर्म जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकार होतील असं असं इथे यांनी दिलेली आहे आणि जो अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे तो दिलेला आहे दिनांक पंचवीस जून दोन हजार बावीस पासून तर पंधरा जुलै दोन हजार बावीसपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो तसेच जो परीक्षा शुल्क आहे तो, शुल तो मागास वर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये आहे आणि मागासवर्गीय अनाथ हो, दिव यांच्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये आहे तर बघा अशा प्रकारे ही जी जाहिरात आहे इथे आलेली आहे तर आपणसुद्धा कंबाईन परीक्षेची जर तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे